देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढवायचा असेल तर भांडवल उभारणी सक्षमपणे होणं आवश्यक आहे नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात याबाबत पुरेपूर काळजी घेण्यात आली असून भांडवल उभारणीला वेग येईल आणि देशाची अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढेल असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर यांनी व्यक्त केला कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीनं आज कोल्हापुरात आयोजित विशेष चर्चा सत्रात ते बोलत होते कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशन आणि सेबी यांच्या संयुक्त विद्यमानं अर्थसंकल्प आणि शेअर बाजारातील संधी या विषयावर आज विशेष चर्चासत्र पार पडलं अध्यक्ष राजेंद्र शहा यांनी असोसिएशनच्या कामकाजाची माहिती दिली त्यानंतर प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला अर्थक्रांतीचे विश्वस्त आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ यमाजी मालकर म्हणाले भांडवल उभारणीमधील अडचणी देशाच्या आर्थिक विकासा आड येत आहेत परदेशी संस्थांकडून कर्ज घेऊन भांडवल कर उभारणी करताना काटेकोर निकष आणि जाचक अटींमुळे अडथळे येत आहेत या दोन्ही बाबींवर केंद्रीय अर्थसंकल्पात उपाययोजना आल्यानं दिलासा मिळेल भांडवल उभारणीच्या प्रक्रियेला वेग येईल आणि अर्थकारणाला गती मिळेल सर्वात महत्वाचं म्हणजे परकीय गुंतवणुकीसाठी भारतानं अत्यंत सकारात्मक बदल सुचवले आहेत इतर देशाच्या तुलनेत भारताची बाजारपेठ सुरक्षित असल्यानं परदेशातून मोठ्या प्रमाणात निधी येणार असल्याचं त्यांनी सांगितलं दुसऱ्या सत्रात चंद्रशेखर ठाकूर म्हणाले शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा कमावणं अत्यंत कठीण काम आहे त्यासाठी विविध स्तरांवरील घडामोडींचा अभ्यास शासकीय ध्येयधोरणं कोणती आहेत याबाबत माहिती असणं आणि दीर्घकालीन व्यवसाय कोणते कोणत्या कंपन्या त्यासाठी उपयुक्त आहेत याबाबत स्वतःचा डाटा असणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला राजू शहा मनीष झवर अशोक पोतनीस विपिन दावडा प्रवीण ओस्वाल अजित गुंदेशा राजेश शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते